किल्ल्यावर असणाऱ्या सय्यदवाडी इथं उसाच्या शेतात बिबट्याची पिल्लं आढळल्याची अफवा पसरली होती. या अफवेमुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र ती पिल्लं रान मांजराची असल्याचं सिद्ध झाल्यावर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. सय्यदवाडी येथील इस्माईल मोकाशी यांच्या उसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलांना 2 ते 3 दिवसांपूर्वी जन्म दिलेली बिबट्याची 4 पिल्लं आढळली आहेत. ही पिल्ली पाहताच महिलांनी तिथून पळ काढला, तर पिल्ली पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. याची माहिती शिराळा प्रादेशिक वन विभागाला कळताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल SS काळे, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक देवकी, तहसीलदार वनकर्मचारी शिवाजी शेटके, शिवाजी सावंत, बाबाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ती पिल्लं रान मांजराची असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या पिल्लांना त्याच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आलं असल्याचं वनाधिकारी यांनी सांगितलं आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. बिबट्याची पिल्लं उसाच्या शेतात असल्याची माहिती मिळताच पिल्लं पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ही पिल्लं बिबट्याची असल्याची अफवा पसरल्यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. परंतु प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता ती पिल्लं रान मांजराची असल्याचं त्यांनी सांगितल्यावर ग्रामस्थ भयमुक्त झाले.